यानंतर बातमी आहे औरंगाबादमधून. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी अचानक औरंगाबादच्या एकनाथ रंगमंदिराला भेट दिली. या नाट्यगृहाची गेल्या 2 वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. तर दामले यांनी याआधी देखील या दुरवस्थेचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता आणि त्यानंतर रंगमंदिराची दुरुस्ती पालिकेनं सुरू केली होती, पण अजूनही काम या ठिकाणी सुरूच आहे. प्रशांत दामले नाट्यगृह बघण्यासाठी जाताना काही नाट्यप्रेमींना देखील घेऊन गेले होते. दरम्यान महापौर नंदू घोडेली यांनी कामाच्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच हे रंगमंदिर पुणे मुंबईच्या नाट्यगृहांच्या तोडीचं होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कसं आहे की नोव्हेंबर 2017 पहिल्यांदा इथे या रंगमंदिरात आलो तुम्ही, संत एकनाथ औरंगाबादला. त्यावेळी परिस्थिती वाईट होती, आज त्याच्यापेक्षाही वाईट आहे. म्हणजे 2 वर्षात काहीच काम झालेलं नाही आहे, त्यामुळे अतिशय दुःखदायक आहे. म्हणजे आम्हा कलाकारांसाठी सुद्धा आणि औरंगाबादच्या रसिक प्रेक्षकांसाठी. औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिराची अवस्था खरंच अतिशय बिकट आहे. गेल्या 2 वर्षापासून यासाठी औरंगाबादचे तमाम रंगकर्मी झगडतायत, परंतु महापालिकेच्या कदाचित प्राधान्यक्रमामध्ये हा विषय नसल्यामुळे 2 वर्षापासून रंगमंदिर बंद पण आहे आणि याच्यासाठी निधीची कुठलीही तरतूद नाही आहे. आणि त्यामुळे आजही हे रंगमंदिर बंद अवस्थेत इथं आहे आणि माहीत नाही की अजून हे कधी होईल. पण अतिशय अनास्था, ज्याला आपण म्हणतो रंगभूमीविषयीची अनास्था, महापालिकेच्या एकूण प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये दिसते. लहानपणीपासून एक म्हण ऐकत आली आहे, पूर्वज आपले सांगत होते की आपण झाड लावायचं फळाची अपेक्षा करायची नाही. मी कलाकार म्हणून, रंगकर्मी म्हणून, रसिक प्रेक्षक म्हणून आणि जिवंत माणूस म्हणून हाच एक आम्ही ध्येय ठेवलं आहे की रंगमंदिर सारखं झाड आम्ही इथे लावलेलं आहे आणि ते त्याची फळं आम्हाला मिळणार नाही, मिळाली नाही तरी चालेल, पण आमच्या लेकरांना, नवीन पिढीला मिळावीत हीच आमची एक अगदी मनापासून अपेक्षा आहे आणि ती महानगरपालिकेने